अपराध शाखा यूनिट 1 द्वारा लैपटॉप चोरी की दर शिकायत का संज्ञान लेते हुए की गई कार्रवाई के दौरान लगभग 12 अपराधों का खुलासा हुआ है, जहां कुख्यातों ने लाखों की हेराफेरी की है। आइए जानते हैं विस्तार से। दरअसल कुछ दिनों पहले राणा प्रताप पुलिस थाना अंतर्गत मोबाइल लैपटॉप चोरी के विषय में शिकायत दर्ज की गई थी, जिसका संज्ञान लेते हुए कुख्यात अपराधी जयतिशन माझी चिन्नान पदनानी उम्र 32 वर्ष, वेंकटेश शंकर उम्र 35 वर्ष, गोदंतन रघुनंदन मुनुस्वामी उम्र 22 वर्ष, इन तीनों को उनके वर्तमान निवास स्थान मोहन नगर से गश्त के दौरान गिरफ्तार किया गया। इस मामले की खोजबीन के बाद बड़ी हैरत अंगेज बात सामने आई है, जहां पता चला कि इन कुख्यातों पर पहले से ही विभिन्न पुलिस थाना अंतर्गत चोरी आदि अपराधों के गुना दाखिल है, जहां राणा प्रताप नगर समेत MITC, गणेशपेट, सक्करदरा, हुड़केश्वर, यशोधरा नगर, असनी, गिट्टी खदान, नई कामटी, सोनेगांव पुलिस थाना अंतर्गत तीनों कुख्यात अपराधियों पर लगभग 12 अपराध दाखिल है। पूछताछ के दौरान स्पष्ट हुआ है कि तीनों गुडियातम जिला वेल्लोर तमिलनाडु के मूलता निवासी है, जो नागपुर में आकर चोरी को अंजाम दे रहे थे, जिनके पास से 57 एंड्रॉइड मोबाइल फोन, 8 लैपटॉप व 1 आईपैड, ऐसा कुल मिलाकर 16,08,300 रुपए का माल जब्त किया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है, जिसकी जानकारी दी पुलिस निरीक्षक सुहास चौधरी ने। गेल्या आठवड्यात पुलिस राणा प्रताप नगर इथं अपराध क्रमांक 519/23 कलम 380 बांधीवर आणि गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रांच युनिट 1 चे अधिकारी अंमलदार करीत होते। त्यावर आपण ती चोरी खांबल्याला झाली होती। आपण खांबल्यापासून CCTV कॅमेरे चेक करत त्या आरोपींना फॉलो करत आपण सदर गड्डी गोदाम इथे पोहोचलो। ते प्रायव्हेट कॅमेरे चेक करून ते आरोपी मोहन नगर लक्षणे या भागात गेल्याचं समजलं, पण तिथे कॅमेरे नसल्यामुळे आपल्याला तिथं त्यांना नंतर ट्रेस करता नाही आलं। आपण फोटो दाखवून स्थानिक लोकांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सदर मुलं एका घरी किराणी राहतात, तेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन पडताळले असता तिन्ही मुलं आपल्याला ते घरातच मिळाली। त्यांची नावं जगदीशन पजानी, व्यंकटेश शंकर आणि कोरदंडम अहमकाले, हे तिघंही वेल्लोर तमिळनाडूचे रहिवासी आहेत। त्यांची घरझडती आपण घेतली असता त्यांच्याकडे आपल्याला एकूण 57 अँड्रॉइड मोबाईल, 8 लॅपटॉप आणि 1 आयपॅड असा मुद्देमाल मिळून आला। अधिक चौकशी केली असता त्यांना हिंदी भाषा येत नव्हती, त्यांना फक्त तामिळ आणि तेलुगू भाषा येत होती। आपण त्यानुसार ट्रान्सलेटर बोलवलं, त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असा त्या असं निष्पन्न झालं की त्यांनी नागपूर शहरातल्या जवळपास 10 पोलिशनला, नवीन कामठी, यशोधरा नगर, हुडकेश्वर, राणा प्रताप नगर, MITC, नवीन कामठी या ठिकाणी त्यांनी चोरी केलेली आहे। नमूद सर्व गुन्ह्यामधला माल आपण हा जवळपास 16 लाखाचा मुद्देवर आपण हा हस्तगत केलेला आहे। यापैकी जे जगदीशन पजानी आणि व्यंकटेश शंकर या दोघांवरती तमिळनाडू राज्यामध्ये गुन्हे दाखल आहेत, त्या 420 आहेत आणि चोरीचे आहेत, आणि ते मोहनगर खळाशिला एका झोपड्यात राहायचे किरायनी आम्ही कंपनीत काम करतो असं सांगून, नाही ते कुठल्याही कंपनीवर काम करीत नव्हते, त्यांनी ते खोटं सांगितलेलं तिथल्या एका घरमालकींना। त्यांचं मोडच असं होतं, सकाळच्या वेळेस ते जायचे आणि उघडं घर शोधायचे आणि त्या घरात प्रवेश करून चार्जिंगला असलेला मोबाईल, लॅपटॉप हे चोरून द्यायचे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।